ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. जर तुम्ही ठरवलेलं काम तडीच नाही नेलं, कितीही थकवा असेल, कितीही झोप येत असेल, कशाची भीती वाटत असेल, तेव्हा सकाळी तुम्ही उठला नाही आणि ठरवलेलं काम केलं नाही, तर तुम्ही स्वतःला फसवत आहात. या गोष्टींच्या पडद्याआड तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. तुमचे ध्येय या सगळ्या गोष्टींपासून मोठे आहे आणि ते जर गाठायची असेल तर ह्या गोष्टी झटकारून तुम्हाला उठावेच लागेल. आपल्या सगळ्यांची काही स्वप्न असतात, काही ध्येय असतात. यातील थोड्याच लोकांना मेहनत करायची इच्छा असते. मेहनत टाळून यश मिळूच शकत नाही. अशी या जगात कोणतीच जादूची कांडी नाही ज्याने आपली स्वप्न, आपले ध्येय आपल्याला जादूने मिळून जाईल. जेव्हा इतर हजारो लोक तुमच्या सारख्याच गोष्टींसाठी प्रयत्न करत असतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त कष्ट करावे लागतील. तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल, लवकर उठावे लागेल, उशिरापर्यंत जागे राहावे लागेल, काम 70% वरून 120% पर्यंत पोचवावे लागेल. किती चांगले नशीब असेल, कितीही बुद्धिमान असाल, पण मेहनत आणि ध्येयासाठी लागणारे समर्पण नसेल तर तुम्ही यशाची उंची गाठू शकणार नाही. सगळ्यांकडे काही ना काही कौशल्य आहे, ते उत्कृष्ट करण्याची क्षमता आपल्यात आहे. तुम्हाला फक्त ती शोधायची आहे. तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि त्यावर काम करा. तुम्ही केलेली कठोर मेहनत, तुमच्यातील धाडस, आत्मविश्वास, सेल्फ डिसिप्लिन, ह्या गोष्टी तुम्हाला पुढे ढकलत राहतील तुमचे शिखर गाठण्यासाठी. जर तुम्ही शॉर्टकट घेतले तर तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. म्हणून संयमाने काम करा. तुमचा संयम, आत्मविश्वास, धाडस, दृष्टिकोन हे वाढवण्यासाठी प्रयत्न करा. लीडर होण्यासाठी तुम्हाला आधी फॉलो करावं लागेल. जर तुम्हाला वर जायचं असेल तर त्या स्तरावर काम व्यवस्थित करावं लागेल. तुमचं ध्येय काहीही असो, ते साध्य होऊ शकतं, ते शक्य आहे. दररोज स्वतःला सांगा की हे शक्य आहे. आजचा दिवस नाही, पण माझा दिवस येईल आणि तोपर्यंत मी थांबणार नाही, हार मारणार नाही. तुमच्याकडे या जगातील कोणती गोष्ट मिळवण्याची शक्ती आहे, सगळे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी सर्व काही करावे लागेल, अगदी तुमच्या सर्व क्षमतेचा कस लागेपर्यंत. काही गोष्टी तुमच्या क्षमतेत नसतीलच, तर त्यावर थोडा विश्वास ठेवून काम करत राहावं लागेल. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर मेहनत करा. आपल्या असुरक्षिततेतून, भीतीतून आणि शंकांमधूनही पुढे जाण्याची सतत प्रेरणा शोधत राहा. स्वतःवर काम करा. बाहेरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नका, ते तुमचं काम नाही. तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता. तुमचं स्वप्न वास्तवात आणण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुमची आहे.